नमस्कार, जय महाराष्ट्र। कालच विधान परिषदवर आमदारांची निवड झाली आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं म्हणजे माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही अजितदादांना ही मागणी केली होती की मी असेल, वैशलदेव नागवडे असतील, सुरेखाताई ठाकरे असतील, माननीय दीपक पावमानकर असतील, बाबा पाटील असतील, असे अनेक इच्छुक होते। परंतु पक्षामध्ये इच्छुक खूप असतात। आम्ही अजितदादांकडे मागणी केली होती एक व्यक्ती एक पदानुसार आपण न्याय द्यावा। त्याच्यामुळे आमच्या ज्या सहकारी आहेत, ज्या सहकारी भगिनी आहेत, रुपाली चाकणकर यांना सुद्धा महिला आयोगावर पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे, त्यामुळे रुपाली चाकणकर असतील आमचे आमदार म्हणून जे भाऊ झालेले आहेत, या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता आमची मी अजिबात नाराज नाही। स्पर्धेमध्ये मागणी करणं, योग्य मागणी करणं हे आमचं कामच आहे आणि ते काम मी चोखपणे माझी जबाबदारी बजावलेली आहे। आमच्या पक्ष नेतृत्वाकडे फक्त माझी एवढीच मागणी आहे की एक व्यक्ती एक पदानुसार इतरही महिलांना, इतरही कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि दादा ती मागणी आमची पूर्ण करतील। कारण का दादा काम करणाऱ्या भगिनींना कुठेच मागे ठेवत नाही आणि ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे आमच्या पक्षातनं, महिला आयोगावर असेल, आमदार आमचे पंकज भाऊ भुजबळ असतील, नायकवडी भाऊ असतील, त्यांना सगळ्यांचं अभिनंदन। पण लवकरात लवकर आमचे एक व्यक्ती एक पदानुसार सुद्धा आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची माननीय अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आणि प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याकडे विनंती असेल।